नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वाखरी येथे. वाखरी हे जे गाव आहे पंढरपूरपासनं 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपल्याबरोबर आयुष्य अरुआबा पण आहेत. तर अरुआबा आता एक्झॅक्टली सांगतील आपण कुठे आलेलो आहोत. नमस्कार आबा. पांडुरंग हरी. आपण आता वाखरीमध्ये लक्ष्मण महाराजाच्या समाधी मंदिरात आलेलो आहोत. इथून पंढरपूर फक्त 5 किलोमीटर आहे. आळंदीवरून माऊलीची पालखी, देहून तुकारामरायांची पालखी, अशा महाराष्ट्रात नाही आषाढी वारीला येणाऱ्या सर्व पालख्या आषाढ शुद्ध नवमीला वाखरी या गावात मुक्कामात असतात. वाखरी इथं मुक्काम झाल्यावर दशमीला सगळ्या पालख्या मिळून पंढरपूरला प्रस्थान करतात. हे जे लक्ष्मण महाराजाचं मंदिर आहे हे फार थोर संत दत्तांचा अनुग्रह झालेले व्यक्ती होते. याच्याबद्दलची माहिती आपल्याला गुरुजी सांगतील. चला आता आपण पहिले दर्शन घेऊया इकडनं. मित्रांनो, मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला आरती चालू होतीये. तर आता आपण आत जाऊन दर्शन घेऊया. वाखरीचे लक्ष्मणदास महाराजांचे वडील म्हणजे तुलसीदास महाराज होय. तुलसीदास महाराजांना 2 पुत्र होते, एक हनुमानदास व दुसरा म्हणजे आपले लक्ष्मणदास महाराज. लक्ष्मणदास महाराज यांची उंची 6 फूट होती. वर्ण गोरा होता. मुख्य म्हणजे ते अजानुबाऊ होते. तपस्येचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यांचे डोळे अतिशय तेजस्वी होते. वयाच्या 70 वर्षीही ते खूप चपळ होते. त्यांचे चालणे इतके भरभर होते की सामान्य तगड्या माणसालाही त्यांच्याबरोबर जाताना पळत जावे लागे. जगाच्या व्यवहारिक दृष्टीने ते अशिक्षित होते, पण चैतन्याचा गाभाच त्यांना गवसला असल्याने साऱ्या विश्वाचे ज्ञान त्यांना झाले होते. व लक्ष्मणदास महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. मंदिरातले जे विश्वास आहेत ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गंगाधर पारप्पा गायकवाड. बरं, आता दर्शकांना तुम्ही याच्याबद्दलची माहिती सांगा. हे आमच्या गावामध्ये लक्ष्मणदास महाराज म्हणून महान सत्पुरुष होऊन गेले. सर्वसाधारण 19व्या शतकातली गोष्ट आहे. हे निंबारक संप्रदायाचे साधू, हे 33 कोटी देवाची पूजा करणारे साधू. इथं पूर्वी वाखरी इथं 33 कोटी देव होते आणि त्या देवस्थानची पूजा करण्यासाठी त्यांच्या गुरुनी त्यांना वाखरी येथे ठेवलेलं होतं. वाखरी येथे शाहू महाराजांच्या काळात त्यांना इनामी जमिनी मिळालेल्या आहेत. महाराजांचा मळा म्हणून आहे. जवळजवळ 45 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. तिथं बागायत आता पहिली एक वेळ होतीच महाराजांनी खोदलेली. इथनं 1-3 किलोमीटर अंतरावर हा महाराजांचा मळा आहे. परत तिथं केवड्यामध्ये दत्ताचे निर्गुण पादुका आहेत. केवड्याचं बन आहे. पुन्हा उजव्या सोंडेचा गणपती महाराजांनी जाणलेला आहे काशीवरनं. तिथं त्याची स्थापना केलेली आहे आणि महाराजांचं विश्रांती स्थान म्हणून ती जागा प्रसिद्ध आहे. आता इथं जे मंदिर बांधलेलं आहे हे सोलापूरकर महाराजांच्या भीमाशंकर महाराजांच्या आज्ञेवरून नारायण पिराजी उपलब्ध यांनी मंदिर 1924 साली बांधून दिलं आहे. म्हणजे आता 24 साली 100 वर्ष पूर्ण होती मंदिर बांधून. आणि या मंदिराचं जो दसा आहे तसंच महाराजांचं प्रेत चंद्रबागेमध्ये तिथं दहन केलेलं आहे. त्या ठिकाणी अशाच प्रकारचं ज्योतिर्समाधी आहे पंढरपूरला सुद्धा.
आणि ज्या वेळेला महाराजांचं निर्माण झालं 1907 मित्ती ज्येष्ठ शुद्ध द्वितीय होती त्या दिवशी. तर आता इथनं जाताना महाराजांचे इथे गाय होते, महाराज दररोज त्या गायला घास दिल्याशिवाय जेवण करीत नव्हते. ते महाराजांनी गेल्यामुळं तो लोकांची गर्दी झाली आणि गर्दी झाल्यामुळं त्या गायीनं हांबरडा फोडला. तिला सुद्धा कळलं महाराज गेले. ती गाय ज्यावेळेला शेव पुढं चाललं गजरामध्ये भजनात जय जयकारात, त्याला गायीनं धावत तोडलं आणि गाय मागं धावत गेली. आता इथं जर तुम्ही या चढायला बघितलं त्या ठिकाणी समाधी अशी गायची, तिथपर्यंत जाऊन त्या गायीनं तिथं जीव सोडला. तोही त्याच दिवशी, त्याच दिवशी महाराजांचे जेव्हा गेले तेव्हा गेले त्या दिवशी द्वितीयेलाच. तिथं गायचं स्मारक आहे. तर मंदिराचा वेळ काय असते सांगता इकडे दर्शकांना इथे यायचं असेल तर? इथं यायचं असेल तर सकाळी 10 मंदिर उघड असतंय. सकाळी किती वाजता चालू होतं? 5 चालू होतं. 5 पुन्हा पूजा अर्चा संध्याकाळी 6 6 पुन्हा झालं की मग पुन्हा संध्याकाळी 9 मंदिर ओपन असतंय. आणि या मंदिरामध्ये उत्सव कुठले कुठले होतात? या मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव होतो, जन्माष्टमीचा उत्सव होतो, या मंदिरामध्ये नरसिंह जयंतीचा उत्सव होतो इथं. आणि महाराजांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला होती, तो मोठा भंडारा म्हणून होतो. आणि किती सांगता भाविक लोक येत असतात इकडे त्या उत्सवाला? इथं पंढरपूरना बरेच जण येत असतील. पंढरपूरनं येतील लोक पुण्यतिथी या दिवशी लांब लांबन लोक येतील. मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणचे जे भाविक जुने आहेत ज्यांची जी परंपरा चालू आहे त्यांची ती वारी बंद नाही. ठीक आहे, धन्यवाद महाराज तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्ही जर इथे बघितलं तर नरसिंहाचं मंदिर आहे. नरसिंहाचं आपण पहिले दर्शन करूया. आणि उजवीकडे जर बघितलं तर दत्तगुरु महाराजांची मूर्ती आहे. आणि गुरुजींनी सुंदर अशी माहिती सांगितली. आता आपण मंदिराला प्रदक्षिणा पहिले घालूया. साधनेबद्दल सांगायचे झाले तर 10 ते 12 वर्ष कठोर तप साधना पूर्ण होण्यास लागली. तर साधना चालू असताना प्रथम त्यांना श्री दत्ताचा अनुग्रह झाला, श्री पांडुरंगाचा दृष्टांत झाला आणि अंतिम आत्माच सर्व जीवामात्रात पाहून त्यांचा अहंकार गळाला, बुद्धी स्थिर झाली, आनंदाचा तरंग साऱ्या शरीरातून लहरू लागला आणि सर्वात शेवटी देह पिसाप्रमाणे हलका झाला. तर मंडळी, तुम्ही जर पंढरपूरला आलात तर वाखरी इथे नक्की या. पॉझिटिव्ह जबरदस्त एनर्जी आहे इकडे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सर्वांना नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.